भुसावळ शहरातील हजरत सय्यद अता मंसूर शावली रहमतुल्ला अलेही म्हणजेच घोडेपीर बाबा यांच्या दरगाह शरीफ जवळ असलेली धर्मशाळा अचानक कोसळली। ही धर्मशाळा 1871 साली बांधण्यात आली होती। या दरगाह शरीफच्या आसपास पूर्वी लोकवस्ती नसल्याने प्रवासी किंवा भाविक या धर्मशाळेचा आसरा घेत असत। भुसावळ शहरातील ही धर्मशाळा ऐतिहासिक इमारतीत गणली जाण्यासारखी प्राचीनही होती। या धर्मशाळेत दरगाहसाठी लागणारे फूल, चादर, अगरबत्ती अशा सामानांची विक्री करण्यासाठी नागरिक वापर करीत होते। आता ही धर्मशाळा कोसळली आहे। समाज बांधवांनी याकडे जातीने लक्ष दिले तर पुन्हा ही प्राचीन धर्मशाळा पूर्ववत थाटाने उभी राहू शकते आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आसराची जागा ही बनू शकते। बाबा घोडी फिरपे हुआ और बाबा घोडी फिरपे ऐसा कोई आदेश नहीं हुआ, गिर गया रात में 1 बजे और ऐसा कोई होता नहीं इंशाल्लाह। कब की बनी इमारत ये? 1871 में बनी। भुसावळ शहरातील सर्व प्रमुख कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्या तर्फे 27 जुलै रोजी BSNL DTO कंपाउंड समोर एक दिवसीय संप करण्यात आला। यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचारी अधिकारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या संपाला 100% यशस्वी करण्यात आलो। 1 जानेवारी 2017 पासून नवा वेतन करार लागू करा, 1 जानेवारी 2017 पासून पेन्शन रिव्हिजन असू द्या, थेट भरती अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती लाभ निश्चित करा, ट्रेड युनियन गतिविधीवरील निर्बंध हटवा अशा अनेक मागण्यांसाठी हा एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता। यामध्ये कर्मचारी श्री RP पाटील, श्री DK सरोदे, श्री RR वानी, अनुपम मिश्रा, रिजवान शेख, VB सरोदे, KK चौधरी, अजय वाघोदे, LP पाटील, UC श्रीमती, VV आहिर तसेच अनेकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता। भुसावळमध्ये सर्व प्रमुख कर्मचारी व अधिकारी संघटना BSNL EU, SNEA, SNA TTA, AR GTOA, BSNL MS, BSNL OA या सर्व संघटना संयुक्त मोर्चातर्फे आज एक दिवसाचा स्ट्राईक केलेला आहे, संप केलेला आहे। तर या संपाच्या साधारण अशा आहे की नवीन वेतन करार हा 1 जानेवारी 2017 पासून लागू करण्यात यावा, तसेच 1 जानेवारी 2017 पासून पे रिव्हिजन करण्यात यावे, थेट भरती अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती लाभ निश्चित करण्यासाठी आणि ट्रेड युनियन गतिविधींवरील निर्बंध हटविण्यासाठी या 4 प्रमुख मागण्यांसाठी आज या संयुक्त मोर्चातर्फे BSNLच्या भुसावळ विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी आज 1 दिवसीय संपावर आहेत। मालेगाव तालुक्यातील मिळशी ग्रामपंचायतचा कारभार गत 1 वर्षापासून प्रभारींच्या भरोशावर चालवित जात असल्याने ग्रामस्थांना अनेक योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। ग्रामस्थांनी आक्रमक होत ग्राम विकास अधिकारी द्या अन्यथा ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे। मिळशी येथे गत 1 वर्षापासून ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसेवक दिलीप वाहोकार यांच्याकडे आहे। कर्तव्यदक्ष ग्रामसेवक म्हणून ओळख असलेल्या वाहोकार यांच्याकडे गाव मोठे असल्याने अतिरिक्त कामाचा ताण पडला आहे। ते 4 दिवसांपासून रजेवर आहेत। ग्राम विकास अधिकाऱ्यांची मेळशी येथे ऑर्डर निघूनही एकही ग्राम विकास अधिकारी येथे रुजू व्हायला तयार नाही। 9 वेळा ऑर्डर निघाली असल्याची माहिती मिळाली आहे। गट विकास अधिकाऱ्यांच्या गोलमोल कारभाराने मेळशी गावाला अनेक शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। भारी बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष संदीप सावळे आणि दीपक वानखेडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना 31 जुलैपर्यंत ग्राम विकास अधिकारी द्या अन्यथा ताला ठोकण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी संदीप सावळे, दीपक वानखेडे, शोकत पठाण, अंकुश पाटील, संतोष बहादुरे, राजू भागवत, शेख सलीम, राहुल तायडे, संघपाल आढाव, विश्वजित इंगळे, शुभम चक्र नारायण, सुजित तायडे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती। मागील 1 महिन्यापासून मेळशी ग्रामपंचायतला ग्राम विकास अधिकारी हे पद एक रिक्त असल्यासारखंच आहे, कारण तिथं जो ग्राम विकास अधिकारी रुजू आहे ते म्हणतात की मी सुट्टीवर आहो, कधी म्हणतात की मी माझी बदली झाली, ते कधी काय म्हणतील याचा काय नेम नाही। यांच्या लहरीपणामुळं, संबंधित ग्राम विकास अधिकाऱ्याच्या लहरीपणामुळं ग्रामस्थांना आणि त्यातही मागासवर्गीय समाजांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे। समाज कल्याण विभागाच्या वतीने ज्या काही विविध योजना दुग्ध व्यवसायासाठी असतील, कुक्कुटपालनासाठी असतील, बकरी पालनासाठी असतील, या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ही शेवटची तारीख 31 आहे। ती 31 तारखी ग्रामसेवक नसल्यामुळं लोक त्या 31 तारखेपर्यंत ग्रामसेवकाच्या सह्या दाखले आवश्यक असल्यामुळं पूर्ण करू शकणार नाहीत। याला सर्वस्वी जबाबदार हे ग्राम विकास अधिकारी राहतील आणि तसंच त्या जागेवर कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी नियुक्त करण्यात यावा, या मागणीसाठी गट विकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना आम्ही आज रोजी निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाची यांनी गंभीरतेने दखल न घेतल्यास
30 तारखेपर्यंत त्या गावाला ग्राम विकास अधिकारी रजू आणि जे प्रधानमंत्री आवास योजनेतले जे घरकुल लाभधारक आहेत, जे मागासवर्गीय समाजाचे आहेत, त्यांना जाणून बुजून जातीय हीनभावनेतून जातीवाद जातीय दृष्टिकोनातून हे लोक वंचित राहावे या हेतूने संबंधित ग्रामसेवकांनी व त्याच्या अगोदरच्याही ग्रामसेवकांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांनी संबंधित SC ST च्या लोकांना इतर मध्ये टाकलं आणि इतर मध्ये टाकल्यामुळे संबंधित लोक हा इतरचा कोट्याचा सध्या कुठेही विषय नाही, इतर मध्ये टाकल्यामुळे ते लोक या योजनेला अपात्र राहणार आहेत। या दोन्ही गोष्टीसाठी जे जे कोणी लोक जबाबदार आहेत, आजचा ग्राम विकास अधिकारी व अगोदरचेही आणि याच्यामध्ये आणखी जे कोणी ग्रामपंचायतचे कर्मचारी पदाधिकारी जबाबदार असतील, तत्कालीन सरपंच असतील, तत्कालीन सचिव असतील, जे कोणी असतील यांना या ठिकाणी BDO साहेबांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पक्षाच्या वतीने इथं BDO साहेबाला व तहसीलदाराला निवेदन देत आहे, कारण की आमच्या इथं गेल्या एका वर्षापासून ग्रामसेवकच्या मनमानी कारभारामुळं सर्व सामान्य माणसांना नेहमी तकलीफ आणि त्रास सहन करावा लागतो। आता जो लोक ओरिजिनल SC ST चे घरकुल जे घर मेडशीटनी 247 घरकुल पास झालेले आहेत, त्यातनी 132 SC ST मधील SC चे लोक आहेत, 132 मधून फक्त 80 लोक हे ST मध्ये बसवले आणि वरचे लोक इतरमध्ये टाकून त्यांना लाभापासून वंचित हे ग्रामसेवकच्या मनमानी कारभार मुळे ते लाभापासून वंचित राहत आहेत। श्री क्षेत्र ओढा येथे शिवसेना प्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री नागनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर देवाला अभिषेक करण्यात आला व सरकारी दवाखान्यात फळवाटपही करण्यात आला। यावेळी सभापती भीमराव भगत, तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, माजी उपसभापती अनिल देशमुख, GD मुळे, अनिलदेव राम मुळे, राहुल दत्तलवार, शंकर यादव, महादेव गोरे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती। शिवसेना प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ येथील आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या जीवन सुख समृद्धी जावो, त्यांच्या आयुष्य भरभराटीत जावं, प्रगती होत याच्याकरता आम्ही अभिषेक केलेला आहे। एवढं बोल शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज औंढा नागनाथ तालुक्याच्या वतीने नागनाथ मंदिरामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी महापूजा करण्यात आली व त्यानंतर औंढा नागनाथ रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करून लहान विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वह्या व पुस्तकांचं वाटप करण्यात आलं। या ठिकाणी तालुक्यातील सर्व शिवसैनिक सभापती सगळे सर्व शिवसैनिक हे या ठिकाणी उपस्थित। अकलूज येथे पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। जुन्या माजार तळावर नाग मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। नागनाथाच्या पूजेचा मान नाभिक समाजाकडे आहे। श्रावणातील पहिला सण असल्याने सगळीकडे सण आनंदात साजरा केला जातो। यानिमित्त महिला विविध पारंपरिक खेळ खेळतात, मुले पतंगाचा खेळ खेळतात। महादेव मंदिरात वीरशैव लिंगायत समाजाच्या महिलांनी जिम्मा फुगडीचा खेळ खेळत फेर धरला। श्रीराम मंदिरातही विविध पारंपरिक खेळ संपन्न झाले। परंपरेने चालत आलेल्या प्रथेने जयसिंह मोहिते पाटील यांनी नागनाथ पूजा केली। नंतर सुरपाट्यांचा खेळ खेळले। परंपरेनुसार दळवी कुटुंबांचा चहा पानास उपस्थित राहिले। दळवी कुटुंबातील प्रमुख महादेव दळवी यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी डॉक्टर पृथ्वीराज माने पाटील, सुभाष दळवी, महादेव अंधारे, तात्या गुळवे, चंद्रकांत कुंभार, डॉक्टर जमादार, आजबे शेटे आदी मान्यवर उपस्थित होते। शनिवारी गौरी पूजन मोहिते पाटील वाड्यात आयोजित करण्यात आला आहे।
नवीन कोठा नांदेड येथे दिनांक 23 जुलैला मध्यरात्री 6 गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ 27 जुलै रोजी गुरुवारी ठीक 1 वाजता डॉक्टर हेडगेवार चौक नायगाव येथे नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्गावर सर्व दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक तसेच आंबेडकरवादी चळवळीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नायगाव शहरात कैलास भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांच्या उपस्थित रस्ता रोको आंदोलन केलं. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, पीडित तरुणीस तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, पीडित तरुणीला पोलीस संरक्षण देण्यात यावे. कोठा येथे एका सहाय्य व निरापराध व्यक्तीवर झालेल्या अत्याचारांचा नायगाव शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेधही करण्यात आला. या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार इटाक पल्ले साहेबांना देण्यात आलं. सदरील रस्ता रोको आंदोलनाचे मोर्चात रूपांतर झाले. घोषणा देत हेडगेवार चौक ते पोलीस स्टेशन नायगाव येथे पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान घटनेचा निषेध म्हणून नायगाव शहरामध्ये गुरुवारचा बाजार असल्याने राज्य महामार्गावरची वाहतूक 1 तास ठप्प झाली होती. यावेळी पीडिताच्या न्याय हक्कासाठी जनसमुदायासमोर कैलास भालेराव डॉक्टर शिवाजी काकडे प्रकाश हनुमंते यांनी मनोगत मांडले. म्हणून या अन्यायाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी संघटित होऊन लढा दिला पाहिजे एवढंच आवाहन आपल्या सगळ्या बांधवांना माझ्या भावना करतो. आणि मी श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यात माणसाच्या गर्दीने मंदिरे फुलून जातात. या महिन्यात वेळापूर येथील नागनाथ मंदिरात नेहमीप्रमाणे गर्दी असते. वेळापूर अकलूज रोडवरील वेळापूर पासून 2 किलोमीटर अंतरावर नागठाणा ही एक लोकवस्ती असून येथे भाविकांचे श्रद्धास्थान नागनाथ मंदिर आहे. या देवतेच्या नावावरून या भागाला नागठाणा हे नाव पडले आहे. दर अमावस्येला भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. माळशिरस तालुक्यातील पंचक्रोशातील भाविक दर अमावस्येला इथे येतात. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी हा असल्यामुळे नागदेवतेला पूजनासाठी महिला भाविकांची जास्त संख्या असते. अमावस्यापासून या देवताची छोटेखानी यात्रा भरली होती. खेळण्यांची साहित्य तसेच हार तुरे व नारळ विक्रेत्यांनी दुकाने मोठ्या प्रमाणात थाटले असून नागठाणा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. वसमत तालुक्यातील राजकारणात नवीन खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नवघरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्याने जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे. या बाजार समितीवर राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. 18 पैकी राष्ट्रवादी 14 तर शिवसेनेचे 4 संचालक आहेत. सभापतीपदी युवा नेते राजू नवघरे व तर उपसभापतीपदी तानाजी बेंडे विराजमान होते. मागील काळातही ते सभापती होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवून मार्केट कमिटी ताब्यात घेतली. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत बंडाळीमुळे त्यांच्या विरोधात पक्षातीलच अनेक विरोधक तयार झाले आहेत. ही गटबाजी वाढत गेली. शिवसेनेच्या संचालकांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला मदत केल्याने शिवसेनेचे 4 व राष्ट्रवादीचे 8 अशा 12 संचालकांच्या स्वाक्षरीनिशी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. आता पक्षश्रेष्ठी माजी मंत्री दांडेगावकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राजू नवघरे यांच्याशी संपर्क साधला असता दांडेगावकर साहेबांचा विश्वासपात्र व्यक्तींपैकी एक व पक्षांच्या ध्येय धोरणाचे पालन करत शेतकऱ्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी पारदर्शक काम करण्याला नेहमी प्राधान्य देतो अशा शब्दात त्यांनी आपला खुलासा केला. आता राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर काय निर्णय घेतील व याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयाने तालुक्यातील राजकारणात व आगामी विधानसभा काळात चांगलीच उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम जिल्हा 3 महिन्यापासून होणाऱ्या वाटमारीने हादरला होता. वाटमारीचा तपास लावण्याचे आव्हान वाशिम पोलिसांसमोर उभे राहिले. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने वाटमारीचा तपास लावून टोळीला जेरबंद करण्याची धडक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या घटनांचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या खांद्यावर दिली. त्यानुसार पोलिसांनी डिजिटल तंत्राच्या सहाय्याने तपास सुरू केला. पुणे जिल्ह्यातील चाकण तळेगाव दाभाडे परिसर पिंजून काढल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून या टोळीला जेरबंद करण्यात या पथकाला यश आलं आहे. वाशिम तालुक्यातील प्रभू उर्फ हनुमान गोरे, तुकाराम गोरे, नितीन हिवराळे, काशीराम गोरे, सुनील कंकाळ तसेच रिसोड तालुक्यातील वाकद येथील प्रमोद काशीराम मुके यांना शेगाव येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांनी मालेगाव, मंगळूरपीर तसेच वाशिम तालुक्यात वाटमारी केल्याची कबुली दिली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार साळवे यांच्या पथकाने केली आहे.